कोरोना आजाराचा धोका अद्याप संपलेला नाही जनतेनं विनाकारण गरज नसताना घराबाहेर पडू नये तसंच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये अन्यथा राज्यात टाळेबंदी लागू करावी लागेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेशी संवाद साधताना ते आज बोलत होते राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत काही व्यवहार सुरू करण्यात आले याचा अर्थ राज्यात परिस्थिती सुरळीत झाली असं समजू नका संकट अजून टळलेलं नाही अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नका असं आवाहन मुख्यमंत्री केलं राज्य सरकार महाराष्ट्राची काळजी घेणार सरकार आहे त्यामुळे येत्या तीस जून नंतर टाळेबंदी उठवणार की वाढणार याबाबत परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी आपल्याला आहे की आता लॉकडाऊन हा शब्द बाजूला ठेवायचा आणि हळूहळू आपण एक एक गोष्टी सोयी सुविधा सेवा या उघडत जाणार म्हणजेच तीस तारखेनंतर लॉकडाऊन उठणार का तर अत्यंत स्पष्ट शब्दात नाही मग काय होणार असंच राहणार का तर तेही उत्तर नाही आहे आपण गेले एक पंधरावीस दिवस अनुभवतो आहोत एक 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 करत महाराष्ट्रामध्ये आपण अत्यंत काळजीपूर्वक पावलं टाकत सेवा सुविधा आणि काही गोष्टी म्हणजे दुकानं असतील आजपासून आपल्या ना नाविकांची जी सेवा आहे ती सुरू होते आहे अशा काही गोष्टी सुरू करतो दुकानं सुरू झालेली आहेत काही ऑफिसेस काही प्रमाणात त्यांच्या कर्मचारी वर्गाची उपस्थिती त्यांना आपण परवानगी देऊन ती सुरू झालेली आहे तर एक एक गोष्टी आपण सुरू करत चाललेलो आहोत हे हळूवार का करतो आहोत आपण ह्याचं कारण अजूनही संकट नाही टळलेलं एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की आपण जे मिशन बिगिन अगेन किंवा पुनश्च हरिओम म्हणून सुरुवात केलेली आहे ह्याचा अर्थ धोका टळलेला नाही कोरोनापासून वाचण्यासाठी घरात राहा म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं आहे अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नका आवश्यक असेल तेव्हा आणि तेव्हाच घराबाहेर पडा हे माझं आजही सांगणं आहे राज्यात रुग्णांची संख्या वाढली असली तरी उपचारांची सुविधाही त्याच पटीत वाढवली आहे कोरोनासाठी आवश्यक असलेल्या औषधांचं वाटप शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयात मोफत केलं जाईल असं त्यांनी सांगितलं प्लाझ्मा थेरपीनं नव्वद टक्के कोरोना रुग्ण बरे होत आहेत त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाझ्मा दानासाठी पुढे यावं असं आवाहन करत राज्यात चेस द व्हायरस सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली देशात सर्वाधिक प्लाझ्मा थेरपी करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राज्यात आरोग्य सुविधा आणि तपासण्या वाढवल्या जात आहेत कोरोना विरुद्धच्या लढ्यात ज्येष्ठ आणि अनुभवी डॉक्टरांनीही पुढे यावं सरकार योग्य खबरदारी घेऊन सर्वतोपरी मदत करेल असं ते म्हणाले पावसाळ्यात प्रत्येकाने योग्य ती काळजी घ्यावी परिसर स्वच्छ ठेवावा असं आवाहन त्यांनी केलं टाळेबंदी सुरू असतानाही शेतकरी शेतात कार्यरत असून शेतकऱ्यांना बोगस बियाणं पुरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली सण उत्सवांमध्ये सामाजिक भान जपणं गरजेचं आहे यंदा मुख्यमंत्री म्हणून नाही तर तुमचा प्रतिनिधी म्हणून आषाढी वारीला जाणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत वितरित करण्यात येणारा अन्नधान्याचा पुरवठा केंद्र सरकारनं राज्याला करावा त्यासाठी योजनेची मुदत आणखी तीन महिन्यांनी वाढवून देण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले